नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुका येथील भोसा या गावी आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या तरुण अंकुश झोडपे याला गावातील गावगुंडांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ऑल इंडिया पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष भाई केदार यांनी भेट देऊन या विषयावर चर्चा करून या प्रकरणात तरुणास सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ऑल इंडिया पॅन्थर अध्यक्ष भाई केदार यांनी सांगितले. यावेळी सह्याद्रीचे सुधीर साळवे, सचिन पाचपुंजे व ऑल इंडिया पॅन्थरचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हल्ला झालेला आहे त्याचा निषेध तमाम परभणी जिल्ह्यातल्या नाही तर महाराष्ट्रातल्या आंबेडकर चळवळीच्या वतीने करण्यात आलेला आहे. आणि खास ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला असे भीमसेनी अंकुशभाऊ यांना भेट देण्यासाठी आंबेडकर चळवळीतले आमचे सहकारी, आमचे खांदेकरी आयुष्यमान दीपकभाऊ खास या ठिकाणी आलेले आहेत. आणि दीपकभाऊच्या मुळे खरोखरच या अन्यायाला वाचा फुटलेली आहे. आणि अंकुशभाऊचे जे काही आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी आपण सर्व आंबेडकर चळवळीनं प्रयत्न करायचा आहे. दीपकभाऊ आपल्याचा असणारं उत्तर द्या. आणि समग्र महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून आम्ही दलित अत्याचाराच्या विरोधात आंदोलन करतोय. सेम अशाच पद्धतीने नांदेडला सुद्धा मिली गणेश शेडकेच्या डोक्यामध्ये कुराड घातली आणि त्याला सुद्धा आज मृत्यूशी तो झुंज देतोय. यांच्या डोक्यात सुद्धा तलवार टाकून त्यांनाही त्यांची हत्या करण्याचा कट या ठिकाणी झालेला होता. दुर्दैव सुदैवाने ते वाचलेले आणि म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेन असेल, समग्र आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना असतील, सगळ्या समग्र महाराष्ट्रात आंबेडकरी जनतेमध्ये हे फोटो व्हायरल झाल्यानंतर एक संतापाची लाट पसरलेली आहे. ही मी या नव्या गृहमंत्र्याला दिलीप वळसे पाटलांना आवाहन करतो की अनिल देशमुखच्या कार्यकाळात 250 हत्याकांड महाराष्ट्रात झालेत. तुम्ही आल्यापासून रोज महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचार सुरू झालेले आहेत. तुमच्याही कार्यकाळात आमच्या तरुणांवरती हल्ले होणार आहेत का असा असणारा आमचा यांना प्रश्न आहे. आणि सरकार म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून तुम्ही करणार आहात की नाही, एकीकडे लॉकडाऊन लावायचं, एकीकडे कोरोना सांगायचा, 5 लोक जमा झाले नाही पाहिजे म्हणून सांगायचं आणि गावाची गावामध्ये सैतानं एकत्र येत आहेत, झुंडीनी एकत्र येत आहेत आणि आमच्या तरुणांवरती हल्ले करतायत, म्हणजे तुमचं लॉकडाऊन हे आम्हाला संपवण्यासाठी आहे का असा असणारा प्रश्न आमचा या ठिकाणी आहे. परभणीचे SP साहेब अतिशय जबरदस्त काम करतायत. भीम जयंती काढली म्हणून जवळपास 4 तालुक्यामध्ये त्यांनी कारवाई केली, शेकडो तरुणांवरती भीम जयंतीचे गुन्हे दाखल केलेत आणि आज भोसा गावामध्ये गावगुंड हल्ला करून खुलेआम फिरतायत. त्यांना अटक का करत नाहीत, त्यांच्यावरती कारवाई का करत नाहीत, म्हणजे भीम जयंती साजरी केली म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करता आणि तलवारीने कार्यकर्त्यावर हल्ला होतो तरी तुम्ही अटक करत नाहीत, ही कोणती तुमची यंत्रणा आहे? म्हणून या पोलीस यंत्रणेवरती शिवसेनेचा दबाव आहे असं असणारं एकंदरीत चित्र दिसतंय. या ठिकाणी आमदार येऊन भेटून गेले. मी त्या आमदारांना विचारतो की नुसतं भेटून फोटो काढू नका तर तोंडी जबाब द्या की तुम्ही त्या आरोपीचं करणार काय, तुमच्या असणाऱ्या या कार्यकाळामध्ये आमचे भीमसैनिक सुरक्षित राहणार आहेत की नाहीत. आणि म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेना यांना अल्टिमेटम देते की हे जे आरोपी त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. भोसा गावामध्ये आतापर्यंत ज्यांनी जाती हल्ले केले त्यांना सर्वावरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि जो FIR फाटला आहे त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे. पीडित कुटुंबाला तात्काळ संरक्षण मिळालं पाहिजे, पुनर्वसन झालं पाहिजे आणि कायमस्वरूपी या कार्यकर्त्याला पोलीस संरक्षण प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, कारण त्याच्या जीवाला धोका आहे म्हणजे आहे हे असणारं आम्हाला एकंदरीत चित्र दिसतंय. म्हणून हे आरोपी अटक करून समग्र महाराष्ट्रातल्या सरकारला माझं आव्हान आहे की आमचं रक्त हे भीम सैनिकाचं रक्त आम्ही पाहताना आमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. मी या ठिकाणी आव्हान करतोय मनुवाद्यांना की जर आमच्या कार्यकर्त्यांचं आणि भीम सैनिक